आते गर्दी सगळी कमी करा, सगळी गर्दी कमी करा। आणि पप्पू माने होता, पप्पू माने होता पंच म्हणून कोणाची नेमणूक? बघा लायू वाले माग सरकार चक्के, सगळे माग सरकार, लायू वाले माग सरकार, मसाले माग सरकार, भुतनेसर माग सरकार, भारत वस्ता करता कुस्ती बघू द्या सत्र। एक नंबर की कुस्ती लागली आहे मैदान। आजची गर्दी ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्त शहर प्रमुख शिवसेना सॉरी बारामती शिवसेना प्रमुख फोटोग्राफ करतील तर हा बारामती शिवसेना प्रमुख कलमानीय पप्पू भाऊमारे आईजी निकाली कुस्त्यांना झेंगी मैदान कोरोनाच्या वैश्विक महामारी नंतर आणि भारत देशाची नंबर वन ची कुस्ती दस्ता पट्टी डबल हिंद केसरी आणि सिकंदर शेख असा कुस्तीचा महामुकाबला सुरू झाला। बारामती नगरी संपूर्ण जगाला परिचित नगरी, केंद्राचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब जन्मगाव बारामती आणि या बारामती मध्ये आज पप्पू भाऊ माने आहे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं निमित्त साधून या भारत देशातलं नंबर वन कुस्ती मैदान आयोजित केलं आणि नजरेला नजर भिडलेली आहे, फुलानी मनगट मनगटाला भिडली आणि डोक्याच्या सुरुवात झाली। जसा पट्टी सजासजी कुस्ती कुठं मैदानी देतच नाही आणि सहा कुस्तीला वैसाईल 4 लाख 5 लाख रुपये घेणारा पहिलवान जसा पट्टी एका साईडला 7 लाख रुपये जसा पट्टी पहिलवान टाळ्या करावी टाळ्या पप्पू भाऊ माणेच्या पट्टी टाळ्या आणि मैदान बघावं गे माय भू तुझे फेरी न पाग सारे आणि आरतीला हे चंद्र सूर्य तारे यांच्यातर्फे विजय पैलवानला 3000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालंय। पैसे फिटले पप्पू भाऊ पैसे फिटले। आनंदाचे डोही आनंद तरंग ही कुस्ती पंजाब मध्ये झाली होती। 30 कुस्ती महाटात घेतली, महाटाचा सुपुत्र या महाटाचा लाडका पैलवान सिकंदर शेख महोलचा हमालाचा पोरगा वडील रशीद शेख छोटे पैलवान एवढे मोठे पैलवान होऊ शकले नाहीत पण मुलगा पैलवान करणार हा संकल्प केला। एखाद्या वडिलानं संकल्प केला, एखाद्या आईने संकल्प केला तर किती मोठं नाव होऊ शकतं। जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी। कुणाच्या पोटी कोण जन्माला येईल काय सांगता येत नाही। या भारत देशामध्ये शून्यातून जग निर्माण करणारे अनेक माणसं जन्माला आली। लोखंड विकणारा माणूस टाटा बनू शकतो, रोजगार हमीच्या कामावरती काम करणारा माणूस महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री बनू शकतो, फ्रीज चालवणारा माणूस कॅबिनेट मंत्री बनू शकतो आणि चक्राची स्थिती दिगेदन भाऊ मारुती माने सारखा पैलवान कवटी पिढ्यांमध्ये जन्माला येऊ शकतो। आज पप्पू माने पैलवान एका सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा एवढा मोठा कार्यक्रम घेऊ शकतो माणसाच्या मनात यावं लागतं। मनात आल्यानंतर या गोष्टी सिद्ध होतात करता येतात। आज सिकंदर शेख डोंगरा एवढं मोठं काम करण्याचं ध्येय त्यानं बाळगलंय। अरे कच्ची केळी कब तक छुपेगी पत्ती की आड, एक ना एक दिन जरूर आएगी फेटी बाजार। संपूर्ण जग विशेष धरलं होतं आणि या पोरानं धुमाकूळ घातला होता हिंदुस्थान मध्ये। सिकंदर 4 आल्टो गाड्या आणल्या, 30 बुलेट गाड्या आणल्या, 4 मशी आणल्या, 1 जीआरडीए ट्रॅक्टर आणला, एक गुंडा जमीना। आज ही पत्र्याचं शेपरण पत्र्याचं भिंती आहे। मी कुस्ती समालोचक धनंजय म्हटले पंढरपूर फुळजवाडी 50 रुपयापासून त्याच्या 11 वर्ष झालं कुस्त्या पुकारतोय। माझ्या गावातून त्याच्या गावात 20 किलोमीटरचं अंतर आहे फक्त आणि सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा हिंदुस्थान घालवू शकतो।
की किमिया या लाल मातीची हे फक्त लाल मातीत घडू शकत नाही. गरिबांच्या पोराला एकदा कुस्ती खेळल्याशिवाय खुराकाला पैसे मिळत नव्हते. आज महाकाचा हिरो येतो कष्टाच्या जीवने उन्हे को मिलते जिनके सपनों में जान होते हैं. पंत होने से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. हौसला बुलंद होना चाहिए. लस्सा पहलवान जी बहुत बड़ा नाम है हिंदुस्तान का. अरे लस्सा पहलवान खंड ढोकिया प्रतिस्पर्धी ऑपरेशन करना पहलवान म्हणून परिचित है. उजव्या पवित्र्यात दोन पवित्र्यात लढताय दस्तावपट्टी डबल हिंद केसरी. 135 कोटीचा देश आपला भारत आणि या भारत देशा हिंदुस्थान मधला पहलवान ऑलिम्पिकला नेतृत्व करण्यासाठी सज्ज असणारा पहलवान दस्तावपट्टी आणि महाटाचा लाडका पहलवान सिकंदर से जो जीता वही सिकंदर. पहलवान दस्तावपट्टी आणि सिकंदर शेख अशी ही या ठिकाणी लढत चालू आहे. इस महाटके में कुस्ती में रोहित पटेल जी का बहुत बड़ा नाम है. उन्होंने महाट में बहुत बड़ा नाम किया. यूट्यूब को कुश्ती में आपको महाट के लोग बहुत जान कुश्ती देखते हैं आपके. हेलो आता मशीन तापाय लागलं. चार ला उठाव लगते काम गाड़ावा लगतो है. 20-20, 25-25 हजार 30-30 हजार रुपये महीना खर्च येतो. एक तुमच्या समोर आहे म्हणून कौतुक नाही. भीमा सहकारी साखर कारखान्यावर हे कुस्ती घेण्यासाठी मी सतत यासाठी प्रयत्न केला पण कुस्ती मिळाली नाही. रस्ता पट्टीसाठीच मैदान घेतो. माने वस्त्राने कट्टर आणि कडवटची उसळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 ला शिवसेनेची निर्मिती केली. मराठी तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची ओरे कीर्ती मागे अखंड हिंदुस्थान मध्ये जनमानसाच्या हृदय शिवासना राज्य केलं. वक्तृत्व पक्व एका हकेवरी हजारो शिवसैनिक जमायचे आणि ती किमिया आज पप्पू माने पहिलवानांनी साध्य केलेल्या पूर्ण म्हणून महाटाचे एक अस्सल हिरा किन मधी कुस्ती झाली होती बरोबर का. गेम मध्ये एक तास कुस्ती केली होती पहलवान पहलवान गणेश डबरे सारखा मोठा पहलवान अशा दिग्गज पलीमध्ये ना. पण महाराष्ट्राच्या कुस्तीला गरिबीचा कलंक फार मोठा आहे. गरिबीमुळं अनेक पहलवान कुस्ती क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठू शकत नाही. आज सिकंदर शेखला अनेकांनी आधार दिला म्हणून सिकंदर शेख महाराष्ट्राचा अस्सल हिरा बनलाय. कुस्तीला लोकाश्रयाची गरज आहे. जी राजश्री शाहू महाराजांनी कुस्तीला राजश्रय दिला होता. राजश्री शाहू महाराजांचा जन्म 1874 होता. 1894 ला राजगादी होती बसले आणि 1895 ला जीवनामध्ये कोणतं काम पहिलं केलं तर मोतीबाग तालुक्याची स्थापना केली. आणि मोतीबाग तालुक्याच्या प्रेरणावरती सुंदर असं प्रेरणादायी वाक्य लिहिलं गेलं. ब्लॅक ड्रेस शरीर माध्यम खलु धर्म साधनम. पहिली संपत्ती शरीर संपत्ती, दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती आणि तिसरी संपत्ती धन संपत्ती. काही घरू शिरते समोर लागा पकडल्या छातीचा बोजा मानेव टाकला आणि अनुभवाला वयाला उंचीला ताकदीला जवळताय दस्तावपट्टी. बहुत बढिया पहलवान आहे हिंदुस्थान के कवळ बिरव पोरग सिकंदर शेख कालचं पोरग. 4 वर्षापूर्वी माझ्या समोर 3000 लढायचा कोल्हापूरला गंगावेश तालमीत गेला. महोत्सव पहलवान चंद्रकांत काळेने घडवला. देवकीने जन्म दिला आणि यशोदेने संभाळ केला. विश्वास हरगोले दादाने मोठा पहलवान तयार केला. रोज मैदान गाजवायला लागला. महाराष्ट्रातल्या दिग्गज फळीतली पोरं कुस्ती करावी की न करावी असा प्रश्न पडायला लागला. 1960 दशकात असं होतं. महाराष्ट्राची पहलवान दिली होती भारी पडायचे. हिंद केसरी महाबाऊ माने गणपत आंदळकर आबा दीननाथ सिंह
कुस्ती निवेदन मध्ये सर कुस्तीचा इतिहास शेवटच्या क्षणात सांगत आहेत तर खऱ्या अर्थाने हा थरार असाच पाहत राहा लाईव्ह या ठिकाणी चालू आहे. मी शिव व्यक्तीचे अफसर शेख आपल्या सर्वांची रजा घेतो आणि मध्ये सरांना विनंती करतो गुरुवारी थरार आपल्या शब्दानं आपण या ठिकाणी सांगून सर्वांना मंत्रमुग्ध करायचंय. मध्ये सर सिकंदर शेख गेला पंजाबला हो करागी टाळ्या करागी टाळ्या टाळ्या करा जबरदस्त पैसे फिटले हो. बारामती नगरी अख्ख्या देशाला जगाला परिचित नगरी हित दस्ता पट्टी भारत देशातला बहुत बढ़िया पैलवान खतरों का खिलाड़ी उनका नाम है सिकंदर शेख. काय झाले सिकंदर काय झाला असेल तर सांगायचं कुठे थांबवली जाईल भारत वस्तात कुस्तीची जान असणारे. हा कवळा बिलवान सिकंदर अनुभवाला जवळ नसता पट्टी कवळ्या वयातच प्रगती करायची असते माणसानं आणि ओहो घर 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 जी इस भारत के बड़े जाने माने पहलवान है लड़ने की खूबियां देखे सारे छत्रपति शिवाजी महाराज के लिए वो तारीख वासन अफसर तात्या पैसे पिटले भारत वाला देवने ने कसलं मैदान घेतलं याला म्हणतात दान भगवंतान दान किती दिला पेक्षा कुठं खर्च केले याला फार मोठं महत्व आहे. नाहीतर आमच्याकडे तोडोजो साम्राज्य असणारी माणसं आहेत खिशात हात घालो का नको घालो का नको. आता आत्या याला दान म्हणतात दान अहो समुद्रात पडणारा पाऊस विरताय पोट भरलेल्या माणसाला जेवण घालणं विरताय आज कुस्तीला गरज होती ती गरज ओळखली तुम्ही ते काम केलं आणि असंच मैदान 10 वर्ष चाललंय पण पप्पू असतात आजी आजीविच्या वडी पंढरपुराने हिरगुडी आता खाण्यावर पताका घेतलेली ती टेकवाई नाही हात वर करा असंच मोठं मैदान घेणार करा की आता मैदान कधी थांबणार नाही उत्तर उत्तर मैदान वाढत जाणार. साहेब तुमचा आम्ही मनापासून आभार आहे पप्पू माने साहेबांच्या तर्फे असं तुमच्या हात पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. दस्ता पट्टी आणि सिकंदर शेख गणेशाची सिद्धी म्हणजे दस्ता पट्टी शारदेचं ज्ञान म्हणजे सिकंदर शेख कर्णाचं दान म्हणजे दस्ता पट्टी फोटोग्राफ भीष्माचं वचन म्हणजे सिकंदर शेख राम तो इथून पुढे टिकणार. आणखी एक मैदान सर्वांना पाहायला मिळणार नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रवीणराव भामरे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा जाहीर करतायत याच ठिकाणी सिकंदर शेखची कुस्ती घेणार आहे. याच ठिकाणी सिकंदर शेख आणि प्रीतपालची कुस्ती त्यांचं घ्यायचं झालेलं प्रीतपाल त्यांना धुमाकूळ लावलेला आहे हरियाणा त्यांची कुस्ती प्रवीणराव भामरे पाटील समीर धामरे महाराष्ट्र पोलीस हे घेणार आहे. उपमुख्यमंत्री केसरी असं टायटल दिलेलं आहे. पंजाब राज्यात पट्टी नावाचं छोटस गाव आहे त्या पट्टी गावचा हा पैलवान वडील फार मोठे पैलवान वडील आजोबा फार मोठे पैलवान दर्शन आणि सर्वांना कुस्ती पाहायची आहे असं झाले होते. सर्वात हजारो प्रेक्षकांच्या समोर कुस्ती झालो महाराष्ट्र केसरी
सिकंदर शेख भविष्य हुई हिंद केसरी हुई अशी महाटाला अपेक्षा है। तर महाट केसरी का इतिहास सांगत होतो 1974 युवराज पाटील पटेल मात केली परिवार मंडळी मग ओहो 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 बच गयो बच गयो तुम बच गयो खाली गेला कुस्ती जर पटली तर आम्ही जबाबदार राहणार नाही। किरण भगतसाठी हात आतुरलेला आहे किरण पहिलवान बघितलं का प्रेम भविष्यामध्ये तुम्ही महार्त केसरी व्हावं हिंद केसरी व्हावं तुमचे जीवलग मित्र पप्पू भाऊवाने यांनी मैदान घेतलं तुमची भविष्या तिथे एक नंबर एक लाख भगवंता लक्ष्मीपुत्र 10,000 वस्ती तितकाना कुठे जन्माला येतो त्या आईच्या दुधात ताकद त्या माऊलीच्या पोटी अंतरत्न जन्माला आला। आई ही जीवनात फार मोठं उच्च व्यक्तिमत्व आई गुरु असतो आई कल्पतरु असतो आई सागर असतो त्या माऊलीच्या पोटी हस्तरत्न जन्माला आलं। इंग्लिश मध्ये एक म्हणा गुरु फादर बेटर द्या 100 टीचर 100 टीचर पेक्षा जीवनामध्ये आई आणि वडील हे फार मोठे योगदान देतात। आई वडिलांनी ठरवायचं असतंय मुलाला डॉक्टर करायचा जायचा हे आई वडिलांच्या हातामध्ये असतंय नाहीतर बापच हातभट्टी घेत असला पोरगा नक्की इंग्लिश घेतो बापाच काम लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळल्या भावी वसल्यात काही भारत वाजता 60-70 पोरं तयार केली पहिलवा काय करता पप्पू माने यांच्या तर्फे सेवा चाललेली आहे अशी सेवा घडली होती राजे शिव छत्रपतींच्या काळामध्ये। हिरा निरा करून सिद्धी येतात सिंधुदुर्गच्या आणि कोकण किनारपट्टीतल्या माय माऊलीची इस्टेट घाण ठेवली पण सिंधुदुर्ग किल्ल्याचं काम थांबू दिलं नाही तत्पर हिरोजी नलका एवढं मोठं काम केलं सेवा कालचपोर्ग आख्या हिंदुस्थान मधल्या मोठ्या पैलवान बरोबर टक्कर द्यावं लागलंय आणि थांबत दिलं ती तपश्चर्या केली म्हणून ते फळ आलंय माणसाच्या मनात आल्यानंतर काय होऊ शकतो माणसाच्या मनात येणं गरजेचं। पप्पू थोरवे सरपंच लोणी देव का यांच्या तर्फे आणि खेमी धरली दस्ता पट्टी पहलवानीने ऐसा चलो अंदर ऐसी कुश्ती लगा दी जाएगी पहलवान जी चलिए अंदर ऐसी कुश्ती लगा दी जाएगी बहुत बड़ा ग्राउंड है सिकंदर सिंह का होम पीछे लेकिन आपके ऊपर बाल बाल बच गयो एक स्थळ घेतली देखना पहलवान बरोबर फाईट देतो काटे की टक्कर सिकंदर शेख हा खतरों का खिलाड़ी बजरंगबली की सिकंदर खाली गेला तर आता संपलं तसं नाही पण की अपराधी कृपा वा साहेब हजारे यांनी सुद्धा मिर्जत एक लाख रुपयाचं सहकार्य या कुस्ती मैदानासाठी पप्पू भाऊ माने निमित्त मात्र एक लाख रुपयाचं सहकार्य करताना माणूस काही घडू शकते अरे सिकंदर शेख ने लाज पकड़ लिया रस्ता पट्टी ने जान मिला
सिकंदर।